सता निरंतर तू पाटी मसला कशाची न भीती येशु तू माझा साथी येशु तू माझा संगाती असता निरंतर तू पाटी कशाची न भीती येशु तू माझा साथी प्रेमदायी तू मुक्ती प्रदाता येशु येशु तू भाग्य विदाता येशु तू भाग्य विदाता येशु तू माझा साथी येशु तू माझा संगाती असता निरंतर तू पाटी प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. तर आम्ही परत आलो आहोत आज संध्याकाळी परमेश्वराचा प्रेम तुमच्याकडे पोहोचवण्यास व परमेश्वरामध्ये उंचावण्यास व त्याची स्तुती करण्यास. का तुम्ही तयार आहात? होय. तर चला आपण स्तुती करूया परमेश्वराची आणि त्याला उंचावूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. परमेश्वराने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्ग से पृथ्वीवर तुझेचे प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे मी आमच्याप्रमाणे क्षमा करतो तसेच तू आमच्याप्रमाणे क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडो. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फॉलेशो. हे पवित्र मरिया देवाचे माते, आमबाप्यासाठी विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे नेत्र नीतिमनाकडेच असतात, त्याचे कान त्याचे हाकेकडे असतात. तर परमेश्वर पिता आपल्याकडे पाहत आहे आणि त्याचे नेत्र आपल्याकडे आहेत आणि तो आपल्याला हाक मारत आहे आणि तो आपल्याला आशीर्वादित करणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर आनंदामध्ये आपण परमेश्वराची स्तुती करूया व त्याला उंचावूया. सर्व काही बाजूला टाकूया, आपण सर्व काही सोडूया व या प्रेमामध्ये परमेश्वराच्या उंचावूया त्याला आणि आनंदमयी होऊया. किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मति धुंद करीतो वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मति धुंद करीतो वर्णन करण्याना पुरे. आनंदामध्ये उल्हासामध्ये परमेश्वराची स्तुती करूया. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापांच्या दरी आनंद हा स्वर्ग आनंद हा प्रभु येशूने दिला आम्हा.
अति भरपूर तो मति धुंद करी तो वर्णन करना न पूरे जीवा किति आनंद आनंद स्वर्ग आनंद प्रभु यीशु ने दिला आमा अति भरपूर तो मति दुन्न करी तो वर्णन करना ना पूरे जीवा किति आनंद प्रभु यीशु ने दिला आमा अति भरपूर तो मति दुन्न करी तो वर्णन करना ना पूरे जीवा किति आनंद किति आनंद किति आनंद स्तुति असो धन्यवाद धन्यवाद पार नारा परमेश्वर आदि सारा पिता भक्त लोकलगीत शुभवर्तमानामध्ये म्हटलेलं आहे कुष्ठरोग्याला बरे करतो परमेश्वर पित्या प्रभूजी आपली इच्छा असेल तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले माझी इच्छा आहे शुद्ध हो परमेश्वर पिता आपल्याला शुद्ध करणारा परमेश्वर आहे बरा करणारा परमेश्वर आहे आणि तो चमत्कारी परमेश्वर आहे आज पाहूया परमेश्वर पिता आपल्यामध्ये बदल घडवणार आहे तो आपल्याला बरा करणार आहे त्याची स्तुती करूया परत त्याला एकदा उंचावूया तुझी स्तुती असो धन्यवाद देवा तारणारा परमेश्वर राजांचा राजा पिता तुझी स्तुती असो तुला उंचावूया साथ देणारा जीवन सुखमय करणारा यीशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा तो सांभाळ करणारा यीशु सांभाळ करणारा तो सांभाळ करणारा यीशु सांभाळ करणारा येशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा येशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा आनंदामध्ये तो साथ देणारा परमेश्वर आहे तो चांगुलपणाचा परमेश्वर आहे शांती दाता तुम्हीच हो शक्तिदाता तुम्हीच हो शांतिदाता तुम्हीच हो शक्तिदाता तुम्हीच हो येशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा येशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा चमत्कारी तुम्हीच हो मुक्तिदाता तुम्हीच हो चमत्कारी तुम्हीच हो मुक्तिदाता तुम्हीच हो येशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा येशु साथ
देणारा जीवन सुखमय करणारा येशू सांभाळ करणारा तो सांभाळ करणारा येशू सांभाळ करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा प्रेमळ दाता तुम्हीच हो तारण करता तुम्हीच हो प्रेमळ दाता तुम्हीच हो तारण करता तुम्हीच हो येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा तो सांभाळ करणारा येशू सांभाळ करणारा तो सांभाळ करणारा येशू सांभाळ करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा जीवन सुखमय करणारा जीवन सुखमय करणारा धन्यवाद येशू तुझी स्तुती अतो तुझी गौरव सोये परमेश्वर विद्या तू आमचा मेंढपाळ आहेस तू आम्हाला जाणून आहे ओळखून आहेस आणि तू प्रत्येक हाकेला आमचं जाऊन येतोस प्रत्येक हाकेवर तू आम्हाला उत्तर देत असतोस आज ही संध्याकाळ तू आम्हाला उपस्थित केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि खरोखर परमेश्वर पित्या तू आमच्या जीवनामध्ये चमत्कार वाया केलेले आहेस आमचे जीवन बदलून काढलेले आहेस आमच्यामध्ये तू तुझा प्रेमाचा सागर वाहत आहेस या संध्याकाळी तू आम्हाला या जागेवर या वेळेला तू उपलब्ध केलेला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो तुझी स्तुती करतो तुला जय जयकार करतो व आम्ही आमचे जीवन तुझ्या हातामध्ये देतो तू घे आणि आम्हाला बरे कर त्या कुष्ठरोग्यासारखे परमेश्वर पिते आम्ही तुझकडे आलेलो आहोत तू तुझ्या स्पर्शाने आम्हाला बरं कर आणि आम्हाला तुझ्या जवळ घे परत एकदा आम्ही तुझी स्तुती करतो आणि आम्ही आमचे जीवन तुझ्या हातामध्ये अर्पण करतो येऊया आपण परमेश्वराकडे आपले हात पुढे करून अर्पण करत good.
तू आपले पवित्र स्थान धोवनी शुद्ध कर, तू आपल्या रक्ताने आम्ही आलो आहोत तुझ्या पायथ्याशी, सर्व काही तुझ्या हातामध्ये देत तुझी आराधना करत। हा परमेश्वर पित्या, तू म्हटलेला आहेस एका 12 वर्षाच्या बालिकेला, जेव्हा तिचा बाप धावत धावत तुझ्याकडे आला तेव्हा तू म्हणालास, ते ऐकून येशू त्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर म्हणजे ती बरी होईल। हा प्रभु, ज्या कोणी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि तुझ्याजवळ आलेला आहे, तू त्या प्रत्येकाला बरं केलेला आहेस। यावेळेला आम्ही आलो आहोत तुझी आराधना करत तुझ्याजवळ। प्रत्येक जण जे आज पाहत आहेत तुला, प्रत्येक व्यक्ती आम्ही आलेलो आहोत तुझ्याजवळ तुझी आराधना करत। आणि आम्हाला माहिती आहे की तू बरा करणारा परमेश्वर आहेस, आमचा विश्वास तुझ्यावर आहे, तू तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव आमच्यावर पाठव। आणि या गीताद्वारे परमेश्वर पित्या, तू आम्हाला स्पर्श कर, तृप्त कर, आणि आम्हाला तुझ्या जवळ घे, तुझ्या मिठीत घे, म्हणजे आम्ही तृप्त होतील आणि आम्ही भरतील तुझ्या तुझ्या मायेने, तुझ्या प्रेमाने। प्रेमा
हा प्रभु आम्ही पुढची वेळ तुझ्या हातामध्ये देतो, तुझे शब्द ऐकण्यास तयारी करतो. तू आम्हाला तुझ्या शब्द ऐकण्यास मदत कर. पवित्र आत्म्याचा साह्य आमच्यावर पाठव. ही प्रार्थना आम्ही परमेश्वर पित्याकडे करत आहोत. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड. Thank you, Jesus. Praise the Lord. Thank you, Lord. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण ऐकणार आहोत बायबलमधून एक अशा व्यक्तीविषयी जो परिवर्तन, पश्चाताप याविषयी आपल्याला एक सुंदर उदाहरण आहे, आणि तो म्हणजे जक्कई. जक्कईविषयी आपण ऐकू शकतो, आपण पाहू शकतो लूककृत शुभवर्तमान अध्याय 19 आणि वचन 1 ते 10 यामध्ये आपण जक्कईविषयी आपण ऐकू शकतो. तर जक्कईविषयी आपण संपूर्ण जर आपण 10 वचनाचा हा ही गोष्ट आहे आणि आपण त्यामधून आपण काहीतरी सुंदर असं शिकू शकतो. तर पहिले तर आपण जक्कई विषय ऐकत असताना जक्कईच्या जीवनामध्ये आपण पाहू शकतो एक परिवर्तन, एक सुंदर परिवर्तन. तो काय होता आणि त्याच्या जीवनामध्ये एक दिवस काय घडलं आणि मग त्याच्या जीवनामध्ये कशाप्रकारे परिवर्तन आला हे आपण जक्कईच्या जीवनामधून आपण पाहू शकतो. आणि जेव्हा आपण ही गोष्ट ऐकत आहोत तर आपण स्वतः बायबलमधून, बायबल हे अशी असं पुस्तक आहे की यामध्ये घडलेली जी घटना आहेत हे आपल्याबरोबर, आपल्या प्रत्येकांच्या जीवनाबरोबर कुठे ना कुठे काही संबंध आहे. आपण काहीतरी शिकू शकतो कारण परमेश्वराचा शब्द हा जिवंत शब्द आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण मिसामध्ये जेव्हा आपण जातो, मिसामध्ये आपण भाग घेतो आणि जेव्हा आपण वचन ऐकतो तर प्रभू माझ्याशी आज काहीतरी बोलला असा आपल्याला अनुभव मिळतो. का? कारण परमेश्वराचा शब्द हा कधी जुना होत नाही, तो आजही आपल्याशी बोलत आहे. तर ही गोष्ट ऐकत असताना देव माझ्याशी आज काय बोलत आहे हे समजण्याचा आपण प्रयत्न करूया. तर पहिली गोष्ट आपण यामध्ये आपण पाहूया, जक्कई हा जक्कई कोण होता आणि त्यामुळे त्याचं जीवन कसा होता. तर पहिल्या वचनामध्ये आपण असे वाचतो, येशूने यरिहोत प्रवेश केला.
तर येशू एक अशा शहरामध्ये जात आहे, यरिहो शहरामध्ये जात आहे. आणि यरिहो विषयी जर आपण ऐकतो तर यरिहो कशासाठी फेमस आहे तर आपण तिकडे बघतो, जो चांगला शोमरोनी एक दिवस जेव्हा जात होता तिथून आणि त्यांनी काय पाहिले की एक चोरांनी काही चोरांनी एका माणसावरती हल्ला करून त्याला अर्धवट मारून टाकलं आणि त्याचे सर्व पैसे चोरून गेले. चोर आणि लुटारू साठी प्रसिद्ध हा शहर होता यरिहो. आणि येशू जेव्हा यरिहोमध्ये येशूने प्रवेश केले तर तिथे एक अशा व्यक्तीविषयी आपण ऐकतो जो चोरीसाठी आणि लुटण्यासाठी हा प्रसिद्ध होता आणि तो म्हणजे जक्कई. तर आपण काय ऐकतो, येशूने जेव्हा यरिहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता तेव्हा पहा जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. आणि त्याविषयी आपण काय ऐकतो की तो मुख्य जकातदार होता आणि तो श्रीमंत होता. तर त्याची एक चांगली नोकरी होती, सरकारी नोकरी होती. आणि त्या सरकारी नोकरी करत असताना तो जकातदार होता आणि मुख्य जकातदार. आणि त्याच्याविषयी आपण हे सुद्धा ऐकतो की तो श्रीमंत होता. त्याने नोकरी आयुष्यभर त्याने पैसे कमावले आणि तो त्यांनी त्याच्याकडे पुष्कळ श्रीमंती होती, चांगला घर, पैसा आणि जे काही त्याच्या जीवनामध्ये त्याची जी गरज होती ते त्याच्याकडे पुष्कळसा होता. आणि जर आपण हे संपूर्ण गोष्ट जेव्हा जर आपण ऐकतो तर त्यामध्ये आपण असे पाहतो की त्याच्याकडे सर्व पैसे होते, श्रीमंती होती, तरी तो सुखी आणि समाधानी नव्हता. प्रिय बंधू भगिनींनो, पैसा आणि कोणाकडे चांगली नोकरी, चांगली प्रसिद्धी असली याद्वारे आपल्याला संतुष्टता मिळाली आहे का? काही काळापर्यंत आपल्याला वाटेल मला मिळालं जे मला पाहिजे होतं आणि आपल्याला त्याचा अभिमानसुद्धा वाटेल, आपल्याला त्याचं सुखसुद्धा वाटेल, आपल्याला वाटेल की. परंतु हळूहळू आणि काही वर्षानंतर मग आपल्याला दिसते की हेच आहे का ज्यासाठी मी जीवित आहे, मी जिवंत आहे, याच्या पुढे काय? प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराने आपल्याला जे बनवले आहे तर आपला जो आनंद आहे, ज्या प्रकारे संत अगस्तीन म्हणतो की देवाने माणसाचा जो हृदय बनवला आहे ते देवासाठीच बनवला आहे. आणि त्यामुळे जगातल्या सुखसोयीमध्ये, पैशामध्ये, श्रीमंतीमध्ये, प्रसिद्धीमध्ये हे आनंद, हे सुख, हे समाधान मिळत नाही. मात्र जक्कईला सुद्धा यामध्ये मिळाला नाही, तो अजूनही काहीतरी शोधत होता, शोधामध्ये होता. तर प्रिय बंधू भगिनींनो, जक्कईकडे पैसा होता, सगळे काही घरामध्ये ऐशो आराम होता, परंतु तो समाधानी नव्हता. आपण ही गोष्ट जेव्हा आपण ऐकतो आपण हे शिकतो की पैसा, सुख आणि श्रीमंती माणसाला कधीच समाधानी बनू शकत नाही. पुढे आपण काय वाचतो, येशू कोण आहे हे पाहण्यासाठी तो प्रयत्न करत होता. तो एका शोधामध्ये होता, त्याच्यामध्ये एक तीव्र इच्छा होती. आणि इच्छा कशाची होती, मला येशूला पाहायचे आहे, मला येशूला पाहायचे आहे, कारण मी येशूविषयी ऐकलं आहे. प्रिय बंधू भगिनी, आपण सुद्धा येशूविषयी ऐकलं आहे. आपण कॅथलिक कुटुंबामध्ये आपण जन्म घेतला आहे, आपण लहानपणापासून आपण येशूविषयी आपण ऐकतो, मिसामध्ये जातो, आपण भाग घेतो. परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अनुभव मिळाला पाहिजे, ख्रिस्ताचा एक वैयक्तिक अनुभव मिळाला पाहिजे. जक्कईने येशूविषयी ऐकला होता परंतु येशूचा अनुभव त्याला मिळाला नव्हता. आज बरेचसे असे कॅथलिक आहेत जे येशूविषयी त्याने ऐकलं आहे की येशूने बायबलमध्ये चांगले आपण गोष्ट ऐकत आहोत, ऐकलेलं आहे, परंतु येशूला मी वैयक्तिक जीवनामध्ये अनुभव घेतला आहे का, मी पाहिला आहे का, हे फार महत्त्वाचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, माझ्या जीवनामध्ये येशूचा, मी सुद्धा ख्रिस्ती आणि कॅथलिक कुटुंबामध्ये माझा जन्म झाला, बाप्तिस्मा मिळाला, सगळे संस्कार मिळाले, परंतु येशू ख्रिस्ताचा मला एक अनुभव मिळाला नव्हता. परंतु काही वर्षानंतर मला ख्रिस्ताचा अनुभव मिळाला. एका रिट्रीटमध्ये जेव्हा मी गेलो, उपवास काळामध्ये, एप्रिल महिन्याच्या उपवास काळामध्ये, बरेच वर्षापूर्वी मी एका रिट्रीटमध्ये गेलो आणि तिथे मी देवाविषयी ऐकला,
परमेश्वराच्या शब्दाविषयी मी ऐकला, माझं हृदय जणू काही देवासाठी उघडला पहिल्यांदाच आणि मी ख्रिस्ताचा अनुभव घेतला. प्रिय बंधू भगिनींनो, जक्कईला येशूला पाहायचे होते. हा उपवास काळ आपल्यासाठी अनुभव घेण्यासाठी काळ आहे. प्रेज द लॉर्ड. हा जो उपवास काळ आहे, हा जो काळ आहे, हा ख्रिस्ताचा अनुभव घेण्याचा काळ आहे. आणि जक्कईची एक तीव्र इच्छा होती की मला येशूला पाहायचे आहे, येशूला मला अनुभव घ्यायचा आहे. तर त्याची इच्छा होती, परंतु ही इच्छा फक्त इच्छा नसून त्याने प्रयत्न केले. आपण वाचतो येशू कोण आहे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. ही वॉज डुईंग ऑल ही कुड. तो जे काही त्याच्याने शक्य झालं त्याने ते केले. आपण असे म्हणू शकत नाही मला येशूचा अनुभव घ्यायचा आहे, जर येशूला द्यायचा असेल तर तो देईल. नाही, मला येशूचा जर अनुभव घ्यायचा आहे तर आपल्याला काहीतरी प्रयत्न करायचे आहे. आपल्याला येशूकडे जवळ जाण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि जक्कईने ते प्रयत्न केले. आणि आपण काय पाहतो, येशू कोण आहे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना. गर्दीमुळे जक्कईला ख्रिस्ताचा अनुभव घ्यायचा आहे त्याला मिळाला का, लगेच मिळाला का? नाही. त्याने प्रयत्न केले, तो गेला पाहण्यासाठी, परंतु त्याने गर्दी पाहिली. आणि जर त्याने गर्दी पाहिली तर ते गर्दी पाहून तो घरी जाऊ शकला असता. अरे एवढी गर्दी आहे, कुठे या गर्दीमध्ये येशूला मी कधी पहिला पाहिला नाही. येशू कोण आहे, कसा दिसतो, केव्हा येईल, किती वेळ आपण उभे राहायचं येशूसाठी? नाही, त्याने गर्दी पाहिली, परंतु गर्दीमुळे त्याने पाहिलं की इकडे पुष्कळ गर्दी आहे, परंतु गर्दीमुळे तो घरी परत गेला नाही. त्याने तरीसुद्धा ख्रिस्ताला पाहण्याचा त्याने प्रयत्न केले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. गर्दी, प्रिय बंधू भगिनींनो, इकडे लोकांना गर्दी म्हटलेलं आहे, गर्दी. आता आपण बायबलमध्ये आपण पाहतो ना, नव्या करारामध्ये, शुभवर्तमान मध्ये आपण पाहतो गर्दी. गर्दी म्हणजे काय? गर्दी म्हणजे लोक जी येशूच्या बरोबर चालले, येशू बरोबर फिरले, येशूचा त्यांनी चमत्कार पाहिला, परंतु त्यांच्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडला नाही. येशूबरोबर ते चालले, येशूबरोबर फिरले, येशूला चमत्कार करताना त्याने पाहिले, भुकेलेल्यांना येशूने अन्न दिले हे त्याने पाहिले, आंधळ्यांना येशूने दृष्टी दिली हे त्याने पाहिले, परंतु ही हे तेच लोक होते जे शेवटी कृसी खिळा हे म्हणू लागले. म्हणजे आपण काय पाहतो यांच्या जीवनाकडे आपण जेव्हा बघतो, की हे गर्दी होती आणि हे गर्दीमधून त्याचं परिवर्तन झालं नाही शिष्यामध्ये. पहा प्रिय बंधू भगिनींनो, गर्दी हे एक प्रकारचे लेवल आहे, त्याच्या पुढे शिष्य आणि शिष्याच्या पुढे प्रेषित आणि प्रेषितांच्या पुढे ते तिघे, योहान, पेत्र, याकोब, जेम्स, पीटर, जेम्स आणि जॉन. तर आपण बघतो येशूच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोक होती, गर्दी होती, त्यांना फक्त गर्दीच म्हटलेलं आहे. मग त्याच्या पुढे शिष्य होते, शिष्यांच्या पुढे प्रेषित आणि प्रेषितांच्या बरोबर त्यांच्या पुढे पीटर, जेम्स आणि जॉन. आणि त्यांचा म्हणजे सर्वात पुढे म्हणजे पीटर, ज्याला येशूने पोप, पहिला पोप घोषित केले. आपण कोण आहोत आज प्रिय बंधू भगिनींनो, आपण आज कोणत्या लेवलवरती आहोत? जक्कईला येशू पाहायचे होते, गर्दीमुळे त्याला हा अडथळा दिसला. गर्दी हे हा एक अडथळा होता. आज आपण जर कुणाला येशूला पाहायचे आहे, आपण आपल्या जीवनाद्वारे त्याला येशू दिसतो की आपण एक अडथळा आहोत, की आपण एक फक्त गर्दी आहोत आणि आपल्यामुळे तो येशूला पाहू शकत नाही? आपण स्वतःच्या जीवनाकडे पाहूया. आपण उपवास काळामध्ये आहोत. मी कॅथलिक आहे, आपण सर्व कॅथलिक आहोत. मी कोण आहे? फक्त मी एक गर्दी आहे की मला पाहून ख्रिस्त दिसत नाही, की मी एक शिष्य झालो आहे, की शिष्य म्हणजे मी येशूच्या जवळ आणि इतरांना मी येशूजवळ घेऊन येत आहे? मी कोण आहे? प्रिय बंधू आणि भगिनींनो, जक्कईला येशू पाहायचे होते, गर्दीमुळे तो येशूला पाहू शकला नाही.
आज बरेचसे कॅथलिक आहेत त्यांच्या जीवनाकडे पाहून लोक ख्रिस्ताला पाहिलं असं होतो का? प्रश्न आहे. कदाचित त्यांना पाहून ख्रिस्तापासून ते अजून दूर जातात, कारण शिव्या गाळी आहेत, स्वार्थी जीवन जगतात, इतरांची मदत करत नाही. आणि त्यांना पाहून की ख्रिस्ताला पाहिलं असं म्हणू शकतात का? मदर तेरेसा च्या जीवनाकडे जर आपण पाहिलं, संतांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं, आणि आज आपल्यामध्ये सुद्धा जीवंत असे संत आहेत की त्यांना पाहून आपण ख्रिस्ताकडेच आपण पाहिलं आहे की मला याच्यासारखं बनायचं आहे, मला याच्यासारखं बनायचं आहे. हा आपल्याला आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला एक प्रवास झाला पाहिजे. गर्दीपासून शिष्य यामध्ये हा आपण हा प्रवास जो आहे हे आपल्याला एक पाऊल पुढे उचलायचं आहे. गर्दी फक्त मी कॅथलिक आहे मग मी गर्दीच आहे. जर मी फक्त कॅथलिक असून ख्रिस्त माझ्या जीवनाद्वारे मी इतरांसाठी जर मी अडथळा आहे, माझ्या जीवनाद्वारे जर मी इतरांसाठी मी अडथळा बनत आहे, तर मी गर्दी आहे. हा या उपवास काळामध्ये आपण प्रगती करूया आणि शिष्य आपण बनूया. पुढे आपण काय वाचतो? जक्कई ठेंगणा होता. ठेंगणा म्हणजेच त्याची उंची कमी होती, तो इतरांप्रमाणे उंच नव्हता, तो ठेंगणा होता. आता बायबलमध्ये हा जक्कईविषयी सुंदर उदाहरण आहे आपल्यासाठी. ठेंगणा होता. ठेंगणा म्हणजे काय? आपण सर्व प्रिय बंधू भगिनींनो आपल्या जीवनामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये उंचीची कमीपणा होती, तो कमी होता. आज आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा ठेंगणे आहोत, आपल्यामध्ये सुद्धा कमी आहे, आपल्यामध्ये नम्रता कमी आहे, आपल्यामध्ये परमेश्वराची शांती ती कमी आहे, आपल्यामध्ये आत्मसंयम ते कमी आहे, आणि पुष्कळ अशी जी गोष्ट परमेश्वराचा खरा आनंद ती कमी आहे. आणि आपण कशामध्ये उंच आहोत, कशामध्ये आपण जास्त आहोत? राग, स्वार्थ, लोभ, आणि मुखातून कपट शब्द यामध्ये आपण जास्त आहोत. परंतु खरोखर ज्यामध्ये आपण वाढले पाहिजे ते आपण कमी आहोत. जक्कई हा ठेंगणा होता. फक्त शारीरिकरित्या नाही, आपण स्वतःला जक्कई बरोबर आपण पाहत असताना मी आपण सर्व ठेंगणे आहोत. सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या महिमेला ते कमी पडले आहेत, आपण कमी पडलो आहोत. आपली उंची वाढवण्यासाठी हा उपवास काळ आहे. आपल्याला सुद्धा आपली उंची वाढवण्यासाठी. आता जक्कई हा ठेंगणा होता, परंतु त्याने काय केले आपण पाहूया. जक्कईने काय केले? जक्कईने मदत घेतली. प्रिय बंधू भगिनींनो, आपण सुद्धा कमी आहोत. आपल्यामध्ये जे आत्म्याचे फळ आहेत ते दिसत नाही, कारण आपण कमी आहोत. आपल्यामध्ये पेशन्स खूप कमी आहे, सहन करणे कमी आहे. पण जक्कईने काय केले? तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर तो चढला. तो चढला. त्यांनी स्वतःची उंची वाढवण्यासाठी झाडाची मदत घेतली. त्यांनी स्वतःची उंची वाढवण्यासाठी त्याने प्रिय बंधूंना झाडाची मदत घेतली. ख्रिस्त सभा आपल्याला सुद्धा मदत आपल्याला देत आहे. आता आपल्याला कोणत्या झाडावर चढायचं आहे आपली उंची वाढवण्यासाठी? प्रिय बंधू भगिनींनो, साक्रामेंत. प्रत्येक वेळी जेव्हा आपण साक्रामेंत आपण घेतो, आपण आपली उंची ख्रिस्तामध्ये आपली उंची वाढत जाते. प्रेज द लॉर्ड. आपली उंची ख्रिस्तामध्ये आपली वाढत जाते. आपल्याला ख्रिस्ताचा स्वभावमध्ये आपण वाढत जातो. आपल्याकडे परमेश्वराची जे परमेश्वराचे जे दान आहे त्यामध्ये आपली प्रगती होऊ लागते. पवित्र मिस्सा आणि बायबल वाचन, त्याचबरोबर कुंभसाराला जाणे. काय होतो जेव्हा आपण कुंभसाराला जाऊन येतो? तेव्हा आपल्याला ख्रिस्तामध्ये आपण पावित्र्यामध्ये आपली प्रगती होते. पावित्र्यामध्ये आपण वाढू लागतो. आपण परमेश्वराच्या स्वभावामध्ये आपण वाढू लागतो. तर जक्कईने उंबराच्या झाडाची मदत घेतली. आपल्याला उपवास काळामध्ये ख्रिस्तसभा आपल्याला सांगत आहे आपल्याला की आपण प्रार्थना, उपवास, दानधर्म याद्वारे आपण ख्रिस्तामध्ये आपण जे कमी पडलेलो आहोत आपण पुन्हा वाढण्यासाठी आपल्याला संधी देव देत आहे.
मग आपण काय पाहतो, जेव्हा आपण मदत घेतो, सक्रामेंटची मदत घेतो, कुमसाराला जातो, मिसेला जातो, प्रार्थना करतो, उपवास करतो, देवाला शोधू लागतो, काय होतो? मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कै त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. पहा, जेव्हा त्याने प्रयत्न केले तेव्हा त्याने तो झाडावर चढला आणि येशूला पाहण्यासाठी तो झटपट करू लागला. आपणसुद्धा जेव्हा प्रार्थनामध्ये आपण प्रार्थना करतो, का आपण प्रार्थना करतो? प्रभू मला तुझ्याजवळ पोचायचं आहे. का आपण उपवास करतो? का आपण त्याग करतो? का आपण हे करतो? का आपण उपवास करतो? की याद्वारे प्रभू हा हे जणू काही झाडाची मदत घेतो, या उपवासाची मदत आपण घेत आहोत प्रभूपर्यंत पोचण्यासाठी. मग काय होतो? प्रभूची नजर आपल्याकडे वळते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभूची नजर आपल्याकडे वळते आणि प्रभू म्हणतो, मी आज तुझ्या घरी येतो, मी आज तुझ्याबरोबर राहण्यासाठी प्रभू येतो आपल्याबरोबर. प्रिय बंधू भगिनींनो, मग काय होतो? जक्कैचा आनंद. जक्कैकडे श्रीमंती होती, जक्कैकडे चांगला घर होता, सगळं काही होतं, परंतु आपण काय बघतो, त्याला खरा आनंद आत्ता मिळाला. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याने येशूचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकूर करू लागले. खरा आनंद जक्कैला कशामध्ये मिळाला? श्रीमंतीमध्ये होती का त्याचा आनंद? श्रीमंतीमध्ये होता का? नाही. त्याचा आनंद ख्रिस्तामध्ये त्याला आत्ता मिळाला. आणि इतका आनंद मिळाला की जक्कैन काय करतो? जक्कै म्हणतो की तो उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो. मी अन्यायाने जर कोणाचे काही घेतले असेल तर चौपट परत करतो. आणि सगळे पैसे तो देण्यासाठी तयार होता. का? कारण पैशाचा लोभ त्याच्यामधून त्यापासून तो मुक्त झाला. लोभापासून तो मुक्त झाला. त्याचे हात उघडले गेले. तो देऊ लागला, तो देऊ लागला. आणि जितका तो देऊ लागला तितका त्याचा आनंद जास्त वाढू लागला. त्याचा आनंद, खरा आनंद त्याला मिळाला. का? कारण मला ख्रिस्त मिळाला. प्रिय बंधू भगिनींनो, उपवास काळ आपल्याला सुद्धा आपलं हृदय उघडण्यासाठी. जर आपल्याला ख्रिस्त हवा आहे तर आपल्याला जगातल्या गोष्टी आपल्याला सुद्धा देण्यासाठी आणि ख्रिस्ताला कमावण्यासाठी सगळं काही गेलं तरी त्यासाठी आपण तयार आहोत का? जक्कैचा खरा आनंद त्याला ख्रिस्तामध्ये मिळाला. आणि पुढे मग आपण वाचतो, येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. घराला तारण प्राप्त झाले. येशू असं नाही म्हणाला जक्कैला तारण प्राप्त झाले, घराला म्हणजे जक्कैच्या घरी त्याची पत्नी, त्याचे मुले, त्याचे मुली आणि जे काही त्याच्या कुटुंबामध्ये होते या घराला तारण प्राप्त झाले. हा वर्ष जो आहे संत जोसेफसाठी आपण हे वर्ष संपूर्ण ख्रिस्त सभेने आपल्याला दिलेला आहे. आणि संत जोसेफकडे आपण पाहून आपण काय शिकतो? कुटुंब, कुटुंबाचा आधारस्तंभ. जक्कैला त्याच्या जीवनामध्ये कुटुंबाला तारण मिळालं आहे. आपल्याला, आपण जेव्हा प्रभूला हो म्हणतो आणि आपण प्रभूच्या जवळ येतो तर प्रभू आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला सुद्धा आशीर्वाद भेटतो. आपल्याबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबाला देवाचा आशीर्वाद भेटतो. प्रिय बंधू भगिनींनो, यासाठी आपण आज आपण प्रार्थना करूया. आणि शेवटी ही कशाप्रकारे ही गोष्ट एंडिंग आहे. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले कारण हाही अब्राहमाचा पुत्र. सुरुवात कशी होते? लोक त्याला म्हणतात पापी मनुष्य. आता पुत्र. फ्रॉम सिनर टू सेंट, फ्रॉम सिनर टू सेंट. पुत्र, देवाचा पुत्र, अब्राहमाचा पुत्र. म्हणजेच आज प्रभू आपल्याला एक नवीन पदवी देत आहे आणि तो आपल्याला म्हणतो, तुम्ही देवाचे पुत्र आहात. वी आर द चिल्ड्रन ऑफ गॉड. आपण पापीपासून आपण आता संताप्रमाणे, देवाच्या पुत्राप्रमाणे जीवन जगण्यास आपल्याला पाचारण आहे. कारण आपणसुद्धा देवाचे पुत्र आहोत आणि देवाचे कन्या आहोत. आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया की प्रभू ये आणि
आम्हाला आमचा खरा आनंद ख्रिस्तामध्ये आम्ही सुद्धा शोधण्यासाठी ज्या प्रकारे जकी उंबराच्या झाडावर चढला, प्रभू आम्हाला सुद्धा तुझ्या शोधामध्ये आम्हाला प्रार्थना, उपवास, त्याग, साकारामेंट सर्व घेऊन तुझ्या जवपर्यंत पोचायचे आहे प्रभू. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक यू लॉर्ड, प्रेज यू लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण जक्कईचं परिवर्तन पाहिलेलं आहे. जक्कईच्या जीवनामध्ये जे परिवर्तन घडलं तेच प्रभू येशू ख्रिस्त परिवर्तन आपल्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात करू इच्छितो. आणि जक्कई प्रभू येशूची वाट पाहत होता, ह्यापेक्षा असं म्हणता येईल की येशू जक्कईला भेटण्यास आतुर होता. जक्कईला येशूला पाहायचं होतं, पण त्यापेक्षा अधिक आपण वारंवार नव्या करारामध्ये पाहतो की येशू त्या पापी लोकास, मग ती शमरोनी स्त्री असो, जकई असो किंवा अनेक अपंग व्यक्ती, त्या सर्वांना येशू शोधत गेला. आणि आज देखील या प्रार्थनेच्या माध्यमातून प्रभू आपल्याला देखील शोधत आहे, आपल्यापर्यंत देखील पोचण्याचा तो प्रयत्न करत आहे. आणि म्हणून या क्षणाला आपण पूर्णपणे आपलं जीवन येशूच्या हृदयास समर्पित करूया, आपलं कुटुंब येशूच्या हृदयास समर्पित करूया. एकत्र आपण प्रार्थना करूया. हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस, ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील राज्य अधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो, आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर, आमचे कष्ट हलके कर, आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव, आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. थँक यू लॉर्ड. तर आज आपण ऐकलेलं आहे आणि त्याचप्रमाणे ज्या प्रकारे जक्कईने पश्चाताप केला, उघडपणे त्याने कबुली दिली आपल्या पापांची आणि त्याला तारण प्राप्त झालं. केवळ त्यालाच नाही, परंतु त्याच्या संपूर्ण कुटुंबाला तारण प्राप्त झालं. आपल्याला सर्वांना देखील त्या तारणाची गरज आहे. येशू ख्रिस्त आपल्यासाठी त्या क्रूसावर मरण पावला. त्याने रक्त आपल्या सर्वांसाठी, आपल्या पापांसाठी वाहिलेलं आहे. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळालेली आहे. आणि म्हणून आपण परमेश्वराकडे पाप याचना करूया, आपल्या पापांची क्षमा मागूया. थँक यू जीसस, प्रेज यू जीसस. धन्यवाद येशू. देवा मला क्षमा करी, आलो पापी मी तुझ्या दारी. देवा मला तुझ्या दारी, तुझी अनंत करुणा
प्रभु या दृष्टीने मी पाप केलेला आहे या जिभेने मी असंख्य अशी पाप केलेली आहेत प्रभु माझवर दया कर डोळे माझे दान तुझे केली पापे दृष्टीने मी डोळे माझे दान तुझे अनेक सत्कृत्य मी करू शकलो असतो प्रभु परंतु मी ती केली नाही अनेकांना सहाय्य अनेकांना दान अनेकांना मदतीचा हात मी देऊ शकलो असतो प्रभु परंतु माझा हात मी राखला प्रभु अनेक वेळा रागाने हात दुसऱ्यांवर उभारले माझवर दया कर प्रभु या बुद्धीने प्रभु मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे ही बुद्धी प्रभु वाईट योजना करण्यासाठी मी बुद्धी वापर केली प्रभु दुसऱ्यांचा वाईट विचार करण्यासाठी या बुद्धीचा वापर केला दुष्ट योजना आखण्यासाठी या बुद्धीचा वापर केला प्रभु माझवर दया कर प्रभु मला क्षमा कर माझे दान तुझे केली पापे कृत्याने मी हात माझे दान तुझे केली पापे कृत्याने मी बुद्धि माझी दान तुझी विचाराने मी बुद्धि माझी दान तुझी केली पापे विचाराने मी तुझी अनंत करुणा दयेने ऐक प्रार्थना येशू दाविदाच्या पुत्रा माझवर दया कर मी पापी आहे हे येशू तुझ्या पवित्र रक्ताने मला शुद्ध कर माझं अंतकरण माझी बुद्धी माझे हात माझे डोळे माझं संपूर्ण शरीर प्रभू तुझ्या पवित्र रक्ताने शुद्ध कर माझे दोष सर्व मिटून टाक मला नवीन बनव प्रभू
मजवर दया कर प्रभु, तूच माझा तारणारा मुक्तिदाता। आणि आजच्या ह्या संध्याकाळी प्रभु आम्हा सर्वांना तुझा आरोग्यदायी स्पर्श हवा आहे प्रभु, कारण आमच्या पापांची मजुरी तर मरण आहे, परंतु प्रभु येशू ख्रिस्ता तुझी मोफत देणगी सर्व लोकांना सार्वकाळचे जीवन होय। प्रभु तू आम्हाला वेतन देण्यासाठी आला नाही, दंड शिक्षा देण्यासाठी आला नाही, परंतु सार्वकालिक जीवन, परिपूर्ण जीवन, आणि ते तू आम्हाला प्रभु तुझ्या क्रूसावरील बलिदानाद्वारे दिलेला आहेस। स्पर्श कर प्रभु आम्हा सर्वांना आज। येशू तुझ्या स्पर्शाने मी बरा होतो, विश्वास आहे या क्षणाला तू स्पर्श करत आहेस आणि आम्हा सर्वांना पूर्ण करत आहेस, बरं करत आहेस। पाठव तुझा पवित्र आत्मा आणि सर्व काही नवीन बनू दे प्रभु। फिलिपीकरास पत्र अध्याय 1:6 मध्ये तुझं वचन सांगतं की ज्याने तुमच्यामध्ये एक नवीन कार्य सुरू केलेला आहे तो ख्रिस्त येईपर्यंत त्याला पूर्णतेस नेणार। त्या पवित्र आत्म्याने आपल्या सर्वांमध्ये एक नवीन कार्य सुरू केलेलं आहे आणि ते त्याचं कार्य आहे, तो ते पूर्णतेस नेणार। आज या संध्याकाळी अनेकांच्या जीवनामध्ये एक चांगलं कार्य प्रभू सुरू करत आहे, सुरू केलेलं आहे आणि तो ते पूर्ण करणार, हे आश्वासन तो आपल्याला फिलिपीकरास पत्रामध्ये सांगत आहे। ये पवित्र आत्म्या जकईप्रमाणे आमच्या जीवनाला स्पर्श करून परिवर्तित कर। आमचं कुटुंब, हे जग, संपूर्ण संसार प्रभू परिवर्तित कर। Thank you, Lord. Praise you, Jesus. Yeah.
शक्तीने कर तू परिपूर्ण आम्हा तुझ्या शक्तीने ये पवित्र सामर्थ्याने शक्तीने ये पवित्र आत्म्या स्पर्श कर आरोग्य दे मुक्ती दे थँक यू जीसस ये तू जगामध्ये कर परिवर्तन ये तू जगामध्ये कर परिवर्तन ये तू जगामध्ये कर परिवर्तन जगामध्ये कर परिवर्तन सुख शांती आनंद हो सर्वांचे तारण 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 पवित्र आत्म्या तू ये रबाला बारा 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 येशु 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 ये पवित्र आत्म्या सामर्थ्याने शक्तीने प्रभु आरोग्यदायी स्पर्श दे प्रभु आमच्या सर्व भाव बहिणींना प्रभु डोक्यापासून पायापर्यंत प्रभु जे काही व्याधी आहेत आजार आहेत तू पूर्णपणे त्यांना मुक्त कर प्रभु तुझा दयेचा प्रेमाचा स्पर्श दे प्रभु थँक यू लॉर्ड प्रेज यू जीसस धन्यवाद येशु धन्यवाद पित्या रबा रबा लबा शांदर यार 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 मन शांति दे प्रभु मानसिक शांति दे प्रभु तनावग्रस्त आहेत प्रभु मुक्त कर प्रभु अनेकांना तू प्रभु आज तू क्षमा केलेली आहेस आणि अनेकांना हलक वाटत आहे प्रभु ओझ घेऊन चालत होतो प्रभू आज ते ओझ तू घेतलेलं आहेस अनेकांना कुंसार करण्यासाठी कृपा देत आहेस येणाऱ्या दिवसामध्ये चांगलं कुंसार होण्यासाठी प्रभू अनेकांना तू ती कृपा लाभणार आहे कुंसाराद्वारे म्हणून त्यांना अंतकरणाची तयारी करत आहेस होय माझ्या प्रेमबंधूंनो आज प्रभू तुमच्याशी बोलत आहे जर तुम्ही त्याची वाणी ऐकत असाल तर आपले हृदय कठोर करू नका विपुल कृपा विपुल दया जणू तुमच्या पदरात पडण्यासाठी थांबलेली आहे आणि म्हणून आपले हृदय कठोर करू नका महान आशीर्वाद थांबलेले आहे तुमच्यासाठी प्रभूला होकार द्या जकईप्रमाणे आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या जीवनामध्ये त्याला आमंत्रित करा त्याला घ्या आणि पहा काय महान चमत्कार होणार आहे थँक्यू जीसस प्रेज यू जीसस एकत्र पित्याची स्तुती हो पित्याला धन्यवाद प्रभु येशूची स्तुती हो प्रभु येशूला धन्यवाद पवित्र आत्म्याची स्तुती हो पवित्र आत्म्याला धन्यवाद प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो प्रार्थना सभेत आज उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार थँक्यू व्हेरी मच
आणि आजची सभा आपण जे अटेंड केलेला आहे आपल्याला नक्कीच परमेश्वराने स्पर्श केलेला आहे, आपल्याला प्रभूचा अनुभव मिळालेला आहे आणि प्रभू आपल्याबरोबर आहे आणि आपली मदत होत आहे आपल्याला तयारी करण्यासाठी. ईस्टरसाठी आपण तयारी करत आहोत, पुनरुत्थान रविवारसाठी आपण तयारी करत आहोत. तर माझ्या प्रिय बंधूगिणो, काही सूचना आहेत. हा आमचा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आमचा व्हॉट्सअप नंबर 8551025317, आणि ह्यावर तुम्ही तुमच्या प्रार्थनाच्या विनंत्या काही असतील तुम्ही पाठवू शकता. तुम्हाला कुणाला साक्ष द्यायचे असतील तुम्ही प्रार्थनाची विनंत्या देऊन आणि तुम्हाला काही साक्ष द्यायचे असतील तुम्ही लिहून आम्हाला पाठवू शकता. आणि तुम्ही तुमचा फीडबॅक, तुमचे अभिप्राय आम्हाला तुम्ही पाठवू शकता. तसेच ग्रेस मिनिस्ट्रीज वसई फेसबुकवरती किंवा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरती सुद्धा आम्ही आहोत. आणि तुम्ही यूट्यूबवरती आमचा चॅनल जो आहे ग्रेस मिनिस्ट्रीज वसई हे तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि येणारा सोमवार, कमिंग मंडे, एक विशेष एक टॉपिक आहे रेझिंग चिल्ड्रन, कशा प्रकारे मुले बाळांना आपल्याला वाढवायचं आहे. आज सर्व पालकांना हे एक चॅलेंज आहे, आव्हान आहे की आपल्याला आपले आजच्या आधुनिक काळामध्ये मुले बाळांना वाढवण्यासाठी. तर त्यासाठी फादर अनिल परेरा येणारा सोमवारी ते ग्रेस मिनिस्ट्रीजच्या सोमवारची जी प्रार्थना असते संध्याकाळी 7 ते 8:30 त्यामध्ये फादर अनिल परेरा स्वतः येणार आहेत आणि ते या विषयावर ते मार्गदर्शन आपल्याला देणार आहेत. 7 ते 8:30 आणि यूट्यूब चॅनल ग्रेस मिनिस्ट्रीज वसई तुम्ही यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. इतरांना सुद्धा तुम्ही याविषयी तुम्ही सांगू शकता. छोट्या मुलांसाठी झूमवरती आमची प्रार्थना असते. तर आता आमची पुढची प्रार्थना जी आहे नेक्स्ट प्रेयर ते 20 मार्चला आहे संध्याकाळी 4 वाजता शनिवारी. आणि एलिशा जो बायबल हिरो, एलिशा बायबलचे जे पण हिरो आहेत डेव्हिड, एलायजा, अब्राहम, एबल आणि असे झालेले आहेत आत्तापर्यंत. आणि या वर्षामध्ये आम्ही बायबलमध्ये जे पण असे हिरो आहे ज्यापासून आपण काहीतरी शिकू शकतो यावर मार्गदर्शन आहे. तर छोट्या मुलांना तुम्ही पाठवू शकता झूमवरती. तर आपापल्या घरातून तुम्ही झूमवरती कनेक्ट आमच्याबरोबर होऊ शकता आणि भाग घेऊ शकता शनिवारी 4 वाजता. प्रेज द लॉर्ड. तर आपण प्रिय बंधूंनो शेवटचं गाणं घेऊया आणि देवाचे आभार मानूया. त्यानेच पुत्रास पाठविले, त्याच्याद्वारे आपले तारण केले. त्यानेच पुत्रास पाठविले, त्याच्याद्वारे आपले तारण केले. धन्यवाद देवा मी देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा मी देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. परमेश्वराची सेवा करा, हर्षाने गौरव गीत तुम्ही गा. परमेश्वराची सेवा करा, हर्षाने गौरव गीत तुम्ही गा. धन्यवाद देवा मी देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा मी देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस अस ऑल. आणि पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.